नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी तुमच्यासोबत दिवाळी फराळातील आणखी एक रेसिपी शेअर करत आहे ते म्हणजे बुंदीचे लाडू तसे पाहता बुंदीचे लाडू बनवणे फारच किचकट आणि अवघड वाटते कारण बुंदी अगदी गोलकरगरीत कशी बनवायची आणि पाकाचे प्रमाण किंवा पाक व्यवस्थित झाला आहे की नाही हे ओळखायचे थोडेसे अवघड आहे पण एकदा जर या सर्व गोष्टी आपण शिकून घेतल्या किंवा यातील बारकावे आपण लक्षात घेतले की बुंदीचे लाडू बनवणे अगदी सोपे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुंदी पाडण्यासाठी बेसन कशा पद्धतीने भिजवायचे आणि अगदी गोल गरगरीत बुंदी बनवून त्यापासून अगदी रसरशीत असे बुंदीचे लाडू कसे बनवायचे तेच पाहणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये दोन वाटी बेसनपीठ घेतले आहे तर हे बेसनपीठ मी वाटीमध्ये भरताना हलकेच प्रेस करून घेतलेले होते आणि अगोदर ते चाळून देखील घेतलेले आहे तर ज्या वाटीने आपण दोन वाटी बेसनपीठ घेतले होते त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतले आहे आता या बेसन पिठामध्ये हे पाणी थोडे थोडे ओतत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे मी सुरुवातीला अर्धी वाटी पाणी या बेसनपीठामध्ये होतून अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर यामध्ये गुठळी अजिबात होऊ नये यासाठी एकाच डायरेक्शनमध्ये हे हलवत राहायचे आहे तर आवश्यकतेप्रमाणे यामध्ये थोडे थोडे पाणी होतात अशा प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे ते मी बेसनपीठामध्ये थोडे थोडे पाणी ओतंच विस्कच्या साह्याने व्यवस्थित असे एकाच डायरेक्शनमध्ये हलवून घेत आहे जेणेकरून यामध्ये अजिबात गुठळी होणार नाहीत तर पहा इडलीच्या पिठापेक्षा देखील थोडेसे पातळसर असे हे बॅटर बनवायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर इथे मी पळीच्या सा साहाय्याने तुम्हाला हे बॅटर कितपत पातळसर बनवायचे आहे ते दाखवते आहे पहा अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर झाऱ्यामध्ये जर हे मिश्रण आपण ओतले असता ते सहजपणे या झाऱ्यातून खाली गळेल अशा प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचे आहे तर पहा इथे मी झाऱ्यावर अळीने हे मिश्रण घालताच ते अशा प्रकारे झाऱ्यातून गळत आहे म्हणजे बुंदीसाठी अगदी परफेक्ट असे हे मिश्रण तयार झालेले आहे जर हे मिश्रण या झाऱ्यातून गळत नसेल तर पाणी ओतून व्यवस्थित असे अशा प्रकारे हे मिश्रण बनवून घ्यावे तर आता इथे हे मिश्रण तयार झालेले आहे तर यामध्ये इथे मी अर्धा चमचा खाण्याचा पिवळा रंग घालून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे म्हणजे बुंदीच्या लाडूला देखील अगदी कासा पिवळसर रंग येईल तर आता यातील एक पळीवर मिश्रण मी एका छोट्या वाटीमध्ये काढून घेत आहे आणि यामध्ये मी दुसरा कलर घालणार आहे तर इथे माझ्याकडे लाल कलर उपलब्ध आहे तोच लाल कलर इथे मी या वाटीतील मिश्रणामध्ये घालणार आहे तर या वाटेतील मिश्रणामध्ये मी अगदी पाव चमचा खाण्याचा लाल कलर घालून व्यवस्थित असे चमच्याने मिक्स करून घेत आहे तर पहा अशा प्रकारे इथे हा लाल कलर घातल्यानंतर हे मिश्रण तयार झालेले आहे तर अशा प्रकारे बुंदीसाठी दोन्ही मिश्रण व्यवस्थित तयार करून घेतले आहेत तर आता हे दोन्ही मिश्रण भिजत ठेवण्याची आवश्यकता नाही लगेचच आपण बुंदी पाडायला घेऊया तरी ते मी जे एक वाटी पाणी घेतले होते त्यातील साधारण चार ते पाच चमचे इतके पाणी उरलेले आहे तर आता लगेच बुंदी पाडायला घेऊया तरी ते मी गॅसवर एका कढईमध्ये ते तेल चांगले गरम करायला ठेवले आहे तर हे तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचे आहे म्हणजे बुंदी अगदी गोल गरगरीत तयार होते तरी ते मी बोटाने एक ठिपका या मिश्रणाचा या तेलामध्ये घातला आहे तर पहा तो टाकताक्षणी लगेचच वरती आलेला आहे म्हणजे हे तेल चांगले गरम झालेले आहे आणि आपले मिश्रण देखील अगदी व्यवस्थित बनलेले आहे ते अगदी पातळ किंवा अगदी घट्टसर नाही तर अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहे तर आता आपण अगोदर हा जाहिरातून पीठ गाळून पाहिले होते त्यामुळे हा चाहरा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित बोटाने पुसून घ्यायचा म्हणजे बुंदी अगदी गोल्डबर्गरी तयार होईल तर व्यवस्थित अंतरावर अशा प्रकारे झाऱ्या या कढईवरती धरायचा आणि पळीने यामध्ये हे तयार केलेले मिश्रण घालायचे आणि हलकेच पळीने या झाऱ्यावरती हलवून घ्यायचे आहे म्हणजे यातील मिश्रण पूर्णपणे या कढईमध्ये झाऱ्यातून गळेल आणि अगदी गोल गरगरीत अशी बुंदी तयार होईल तर सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवावी आणि तेल देखील अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचे आहे हातावर अशा प्रकारे झाऱ्या व्यवस्थित टॅप करून घ्यायचा आणि झाऱ्यातील संपूर्ण मिश्रण या तेलामध्ये घालायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी गोल गरगरीत अशी बुंदी या तेलामध्ये पडलेली आहे तर आता दुसऱ्या एका झाऱ्याने ही बुंदी आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित हलवून चांगली तळून घ्यायची चा, आहे जर बुंदी अगदी कच्ची तळली गेली तर, गे तर लाडू बरेच दिवस टिकणार नाहीत अगदी चार ते पाच दिवसातच ते खराब होण्याची शक्यता आहे आणि त्याला कुबट वास देखील येतो त्यामुळे ही बुंदी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे तर आता ही बुंदी चांगली तळलेली आहे आणि याचा कलर देखील तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख असा आलेला आहे आणि पहा ही बुंदी अगदी गोल गरगरीत तयार झालेली आहे तयार झालेली ही बुंदी दुसऱ्या एका चेहऱ्याने काढून घ्यावी आणि अशा प्रकारे एका टोपावर चाळणी ठेवली आहे त्या चाळणीवर घालावी म्हणजे यामध्ये जास्तीचे जर तेल असेल तर ते देखील खाली गळून पडेल परंतु बुंदी जर छान अशी अशा प्रकारे व्यवस्थित तळली गेली तर ही बुंदी देखील अजिबात धरत नाही किंवा जास्त तेल पित नाही जर कच्ची तळली गेली तर, तर बुंदीत तेल पिते आणि लाडू देखील खराब होतात तर बोटाने इथे मी एक बुंदी दाबून पाहते आहे आणि ही बुंदी छान अशी फुगलेली आहे म्हणजे बुंदी अगदी छान तयार झालेली आहे दुसरा पन, गर तर आता दुसऱ्या वेळेला आपण ज्यावेळी बुंदी पाडायला घेतो त्यावेळी झाऱ्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित पुसून घ्यायचा म्हणजे बुंदी अगदी गोल घरगरीत तयार होईल तर पहा अशा प्रकारे पुन्हा एकदा मी इथे एक घाणा तुम्हाला गाळून दाखवते आहे तर झाऱ्यावर अशा प्रकारे पळीने हे मिश्रण घालावे आणि व्यवस्थित असे हातावर टॅप करून घ्यायचे आहे म्हणजे यातील मिश्रण देखील पूर्णपणे या दे कढईमध्ये गळेल तर पहा दुसऱ्या एका झऱ्याने अशा प्रकारे ही बुंदी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे जर आपण हे मिश्रण जर घट्ट बनवले तर बुंदी व्यवस्थित तळली जात नाही ती आतमध्ये कच्ची राहते आणि पाक देखील आतपर्यंत मुरला जात नाही त्यामुळे मिश्रण व्यवस्थित असेल तर बुंदी देखील अगदी गोलगरगरी तयार होते आणि पाक देखील आतपर्यंत मुरला जातो तर या सर्व मिश्रणाचे अशा प्रकारे इथे मी बुंदी पाडून घेतलेली आहे तर पाहू शकता अगदी गोल गरगरीत अशी ही बुंदी बनलेली आहे आता या तयार केलेल्या बुंदीपासून लाडू बनवूया तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि यामध्ये सेम त्याच वाटीने दीड वाटी आणि वरती दोन चमची इतकी साखर घातली आहे आता यामध्येच ही साखर बुडेल इतपत पाणी ओतायचे आहे तर इथे आपल्याला पाण्याचे कुठलेही मोजमाप नाही तर ही, ही।, ही साखर पूर्णपणे व्यवस्थित बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी ओतायचे आहे तर आता पाणी ओतल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करावी आणि कलत्याने व्यवस्थित ढवळत ही साखर सुरुवातीला विरघळून घ्यायची आहे तर चार ते पाच मिनिटातच मोठ्याचीवर ही साखर पूर्णपणे विरघळली जाते आणि या पाकाला उकळी येऊ लागते तर पहा कलत्याने इथे मी एकसारखे हलवत आहे जेणेकरून यातील साखर पूर्णपणे विरघळून जाईल आणि आता इथूनच पुढची प्रोसेस सुरू होते तर इथे आपल्याला या बुंदीच्या लाडूसाठी पाक बनवणे थोडेसे अवघड वाटू लागते कारण पाक जर मागे झाला तर बुंदीचे लाडू पूर्णपणे फसू शकतात तर बुंदीचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला एक तारीपेक्षा आणखी पुढचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर आता साखर बिरगळून या पाकाला दोन ते तीन वेळा उकळी आलेली आहे तर पाहू शकता अगदी थोडासा असा हा पाक दाटसर झालेला आहे तरी इथे आपल्याला एक तारी पाकाच्या पुढचा पाक बनवून घ्यायचा आहे तर बुंदीच्या लाडूसाठी पाक कसा बनवायचा हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे तुम्हाला अगदी नवीन पद्धतीने पाक ओळखण्याची एक पद्धत दाखवते आहे तर एका प्लेटमध्ये मी पाणी घेतले आहे आणि कलत्यांनी तयार केलेल्या या पाकाचे दोन तीन थेंब या प्लेटमध्ये घालते आहे आणि बोटाने अशा प्रकारे हे पाकाचे थेंब व्यवस्थित एका जागी गोळा करून घेत आहे जर हे पाकाचे थेंब व्यवस्थित एका जागी गोळा झाले तर पाक तयार झाला आहे असे समजायचे आणि जर ते पाण्यामध्ये विरघळून गेले तर पाक आणखी शिजू द्यायचा तर आणखी दोन तीन मिनटे मी या पाकाला चांगली उकळी येऊ दिलेली आहे आणि पुन्हा एकदा या प्लेटमध्ये पाणी घेऊन अशा प्रकारे यामध्ये दोन तीन पाकाचे थेंब टाकले आहेत आणि पुन्हा एकदा बोटाने हे व्यवस्थित असे एका जागी गोळा करून घेत आहे तर हे पाकाचे थेंब व्यवस्थित असे एका जागी गोळा झालेले आहेत म्हणजे हा पाक आता तयार झालेला आहे अगदी गोळीबंदाचा हा पाक बनवून घ्यायचा आहे तर आणखी एक दुसरी पद्धती इथे मी तुम्हाला दाखवते आहे तर एका प्लेटमध्ये कलथ्याने ह्या पाकाचे तीन चार थेंब घालायचे आणि थोडेसे कुंकर मारून थंड करून घ्यावे तर इथे आपल्याला गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे किंवा बंद देखील करू शकता तर पाक ली ली हा पाक बोटावर घेऊन अशा प्रकारे व्यवस्थित तपासून पाहायचा जर या पाकाची अगदी पटकन अशी तार बनली गेली की हा गोळीबंद पाक तयार झाला आहे समजावे तर इथे आपल्याला अगदी गोळीबंद असा बुंदीच्या लाडूसाठी पाक बनवायचा आहे तर गॅस बंद आहे आणि इथे तुम्हाला मी दाखवते आहे अगदी पाण्यामध्ये देखील हा पाक पूर्णपणे विरगळला नाही तर आपण अगोदरच गॅस बंद केलेला होता आणि कढई गरम आहे तोवरच इथे मी पाका या पाकामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि एक चमचा लिंबाचा रस घालत आहे आणि व्यवस्थित ढवळून घेत आहे लिंबाच्या रसामुळे या पाकामध्ये साखरेचे पुटे तयार होत नाहीत आणि लाडू अगदी पांढरे शिव्र दिसत नाहीत आता लगेचच यामध्ये तयार करून घेतलेली ही गोल गोलगरगई तशी बुंदी घालावी आणि कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर लक्षात असू द्या की ते गॅस बंदच केलेला आहे तर बुंदी पाकामध्ये घातली की ती लगेचच कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायची म्हणजे या सर्व बुंदीला पाक व्यवस्थित लागेल आणि पाकामध्ये ही बुंदी चांगली मुरली जाईल तर गॅसवरून इथे मी ही कढई खाली काढून घेतलेली आहे आणि कलत्याने अधूनमधून व्यवस्थित हलवून घेत आहे म्हणजे पाकामध्ये बुंदी चांगली भिजली जाईल आणि बुंदीच्या आतपर्यंत पाक चांगला मुरला जाईल तर इथे मी कलत्याने अधूनमधून ही बुंदी पाकामध्ये घातलेली आहे ती व्यवस्थित अशी हलवून घेत आहे तर साधारण पाऊन तास इतका वेळ ही बुंदी या पाकामध्ये चांगली भिजत राहिलेली आहे आणि या पाक देखील आतापर्यंत चांगला मुरलेला आहे तर पाहू शकता आता या बुंदीने संपूर्ण पाक पिलेला आहे तर आता गलत्याने इथे मी ही बुंदी व्यवस्थित अशी एकदा हलवून घेत आहे आणि आता लाडू वळून घेत आहे तर संपूर्ण पाक या बुंदीने पूर्णपणे पिला की मगच आपल्याला लाडू वळायचे आहेत तर इथे या बुंदीने संपूर्ण पाक पिलेला आहे आता लाडू मी वळून घेत आहे तर पहा अशा प्रकारे हाताने व्यवस्थित दाब देत हे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर पहा अशा प्रकारे अगदी गोल घरगरीत असे हे लाडू तयार होतात व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे तर अशा प्रकारे जे वरचेवर दिसणारे बुंदीचे मिश्रण आहे तेच वरचेवर घेऊन अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे आहेत कारण कढई गरम आहे तोपर्यंतच पाक देखील चांगला गरम राहतो आणि लाडू वळणे सोपे पडते जर आपण खाली वर करून लाडू वळायला घेतले तर लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत आणि मिश्रण देखील लवकर थंड होते आणि लाडू वळणे अगदी कष्टदायक होते तर पहा अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे मी लाडू वळवून घेतले आहेत गोल गोल गरगरीत बुंदीचे अगदी रसरशीत असे हे बुंदीचे लाडू तयार झालेले ला आहेत मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद